आज सगळ्यात आधी शेतकऱ्याची कर्ज मुक्ती करण्याचा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर घेतला होता. उद्धवजी ठाकरे साहेब शेतकरी नसतील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असतील, मुंबईतील असतील, त्या शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना उद्धवजी ठाकरे साहेबांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. म्हणून मी आपल्याला आव्हान करेल की असा मुख्यमंत्री आपल्याला विसरता येणार नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या भावना जाणल्या, ज्या मुख्यमंत्र्यांनी या कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राला एक कुटुंब प्रमुखाप्रमाणे जपलं, या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली, फक्त ही भूमिका आतापर्यंत कोणत्याही सरकारने. मागच्या वर्षी या वर्षीच्या आधी अतिवृष्टी झाली होती महाराष्ट्रात. दिवाळीच्या आधीचा काळ आठवा, अतिवृष्टी झालेल्या लोकांना 10,000 कोटी रुपयाची मदत दिवाळीच्या आधी घरी पाठवली होती उद्धवजी ठाकरे साहेबांनी. मागच्या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाली, पाऊस झाला, आपले पिकं बुडाले, शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, उघड्या डोळ्यानं आपले पीक वाहून गेलेले आपल्याला पाहावं लागले. परंतु अजून सुद्धा शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत या सरकारने पाठवली नाही. पीक विमा या जिल्ह्यामध्ये जवळपास 6-7 लाख लोकांनी पीक विमा भरला, या जिल्ह्यातल्या फक्त 4 लाख लोकांना तुटपुंजा पीक विमा मिळाला. आता मी गाडीत होतो, एका बार्शीच्या शेतकऱ्याचा फोन आला माझ्या सोबत, हे होते आपले बालाजी रेड्डी. मी सकाळी सांगितलं की ज्या शेतकऱ्याला कांदा त्याने दिला जवळपास 512 किलो, त्याला 2 रुपयाचा चेक मिळाला, 2 रुपयाचा. त्याची आडत, त्याची हमाली, त्याचा मापाडी, त्याची एंट्री टॅक्स सगळा कटला, 2 रुपयाचा चेक माझ्या व्हॉट्सअप मध्ये त्याने त्या चेक पाठवलेला, 2 रुपयाचा चेक. आपल्याला आठवत असेल पंतप्रधानाचा वाढदिवस होता, जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं की कांद्याला भाव मिळालेला नाही. मी त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो आदित्य ठाकरे साहेबांनी. मी या शेतकऱ्याची एक तरुण पत्नी, 2 मुलं, छोटी छोटी मुलं.